देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळत, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसंग। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छा पूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप, लेगिन्स सर्व साईज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील, तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। महालक्ष्मी साडी सेंटर, बापट हॉस्पिटल समोर, कराड रोड, विटा। प्रोप्रायटर संदीप मेटकरी। तुमच्या लक्ष्मी पूजनाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची वर्षपूर्ती निमित्त खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीवर मिळवा तेवढ्याच वजनाची चांदी मोफत। दागिन्यांच्या मजुरीमध्येही 50% भव्य सूट। तसेच आमच्याकडे 916 हॉलमार्क दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप, पायलसह चेन्नई आणि मुंबई येथील विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम बुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। पार्टीचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती लागतोय। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा येत्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावरती दिसेल। इथं थांबणार नाही। हे बारामती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे। येत्या काही वर्षामध्ये तिथं सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिसेल। मागच्या 10 दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांची पोरगी म्हणली होती की माझे बाबा जर राज्यामध्ये फिरले तर परत सरकार येईल। आता तुम्ही आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते फिरायला लागले तर राष्ट्रवादी कार्यालयाच्यावरती झेंडे फिरायला लागले की आता भाजपचे झेंडे यायला लागलेले आहे। त्यांना आता महाराष्ट्रावर फिरावं लागेल, पण त्यांना लोकांना विचारावं लागेल कार्यकर्त्यांना की आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला विसर्जित करायचं आहे, आपण काँग्रेसमध्ये जाऊया का भाजपमध्ये जाऊया, असं त्यांना कार्यकर्त्यांना सगळ्या विचारावं लागल। आणि त्यातले 90% कार्यकर्ते म्हणतील की आता आपल्याला भाजपामध्ये जावं लागेल। आणि मग मुंबईमध्ये प्रदेश कार्यालय आहे, तिथं नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात एक वाद तयार होईल। त्यामध्ये बहुमताने लोक म्हणतील की आता भाजपमध्ये जाऊया, आता काय पुढे काय राहिलं नाही। ही परिस्थिती येणार आहे येत्या 2-3 वर्षानंतर। परत मी ते ज्याने जेव्हा या स्टेजवरती आलोय मी परत येईल तेव्हा तुम्ही मला सांगा 2-3-4 वर्षानंतरची ही राज्याची परिस्थिती असणार आहे। आणि त्याची सुरुवात आज विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही मुंबईमध्ये केलेली आहे। एक इतिहास आहे, कारण जंगलामध्ये एकच फिरकी पडली आहे त्याचा मनवा भेटतो। आज विचाराची फिरकी हिंदीमध्ये पडलेली आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा विचार नाही मित्रांनो,
कुठल्या तरी विचारावरती आपण एकत्र येतो. भारतीय जनता पार्टीचा विचार काय? राष्ट्रवाद, राष्ट्र सर्वप्रथम, दुसऱ्यांदा पार्टी आणि तिसऱ्यांदा मी. हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे की आम्ही जनतेवर आणि राष्ट्रासाठी काम करणार.